कांद्यावरची निर्यात बंदी उठवण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला. 40% निर्यात शुल्क लावून कांदा आता निर्यात करता येणार आहे. कांद्यावरची निर्यात बंदी आता उठवली आहे. केंद्र सरकारकडून या संदर्भात निर्णय घेण्यात आला. डिसेंबरपासून कांद्याचा भाव अतिशय रसातळाला गेलेला आहे. लाल कांदा पूर्णपणे मातीमोल भावामध्ये विकला. आता उन्हाळ कांदा सुद्धा अर्धा शेतकऱ्यांच्या हातातून गेलेला आहे, तो विकला गेलेला आहे. अशा काळामध्ये या निर्यातबंदी उठवण्याचा जो निर्णय, त्याचा काहीच फायदा शेतकऱ्यांना होणार नाही. ही फक्त निवडणुकीसाठी केलेली जुमलेबाजी आहे असं आम्हाला वाटतं. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना खरंच न्याय द्यायचा असेल तर पूर्णपणे निर्यातबंदी कायमची हटवली पाहिजे. त्याच्यावरती कधीही एक्सपोर्ट ड्युटी वगैरे असे निर्णय लावता कामा नये. जर असे लावत असेल तर ही शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये केलेली धूळपीक आहे असं आम्हाला वाटतं. कांद्यावरची जी निर्यात बंद आहे ती त्वरित खुली करावी. मी देखील मागच्या महिन्यात माननीय पियुषजी गोयल यांना पत्र दिलेलं होतं, त्यावर चर्चा चालू होती आणि त्यांनी सांगितलेलं होतं की यावर लवकरच सकारात्मकतेने निर्णय होईल. आज जे नोटिफिकेशन आलेलं आहे त्याच्यात खूप चांगली स्पष्टता आली आहे की एक्सपोर्ट पॉलिसी जी आहे त्याच्यामध्ये त्यांनी ते बॅन हटवलं आहे आणि आता एक्सपोर्ट खुली केली आहे, फ्री केली आहे, सर्वीकडे खुली म्हणजे सगळ्या देशांनी. शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे येवल्याचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी, पाहूया. केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घेतला असून त्या प्रकारचे पत्रक देखील जाहीर केले आहेत. या कांद्यावर निर्यातबंदी उठवल्याने शेतकऱ्यांना याबाबत काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत. काय सांगाल की केंद्राने कांद्यावर निर्यातबंदी उठवलेली काय वाटतं आपल्याला? केंद्र सरकारने ती पाहिलं मी त्यांचं पत्रक, ते 4 तारखेचं ते कांद्यावरची निर्यात उठवली तिने. पण आता आमच्याकडे कांदे शिल्लक राहिले नाही, जेव्हा होते तेव्हा तिने निर्यातबंदी केली. आता कांदे संपलेत आता निर्यातबंदी उठवली म्हणजे विलक्षण करता येईल काहीतरी चालवलं त्यांचं अलग. आपल्यासोबत काही शेतकरी देखील काय सांगाल, केंद्राने निवडणुकीच्या काळात असा निर्णय घेतले काय वाटतं? केंद्राने निवडणुकीच्या काळात असा निर्णय घेतला, त्यांनी शेतकऱ्यांना केवळ गाजर दाखवण्याचं काम केलेलं आहे. ऑलरेडी आता इथे पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. जेव्हा कांदा होता तर तेव्हा निर्यातबंदी लावली होती, आता कांदा नाही आहे तर निर्यातबंदी आणली हटवली आहेत. आणि आता इथे पिण्यासाठी पाणी नाही तर ते निर्यातबंदीचा उपयोग काय आहे ते हटवल्याचा? इथे पाण्याची मोठी समस्या आहे तर याचा उपयोग नाही. आपल्यासोबत अगोदर शेतकरी काय सांगाल, कांद्यावर निर्यातबंदी उठवली? कांद्याला निर्यातबंदी उठवली एकूणच बघितलं तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारची नाराजी दिसून येत आहे. निवडणुकीच्या ऐन काळामध्ये केंद्राने ही कांद्यावर निर्यातबंदी उठवलेली, मात्र आमच्याकडे कांदा शिल्लक नसल्याचं कांदा उत्पादक शेतकरीचं म्हणणं आहे. नरेंद्र बटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला.